नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण फिशकट बाई जी असते, फिशकट जी बाई असते आपण त्याची कटिंग कशी करायची ते बघूयात। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, व्हिडिओला लाईक ही करा, व्हिडिओ पूर्ण बघा। म्हणजे तुम्हाला एक दोनच पॉईंट आहे त्यामध्ये, आपण फक्त फिशचा आकार देत असतो। नॉर्मल स्लीव्स आपण अगोदर कटिंग करायची आहे, त्याच्यापासूनच आपण फिशकटची स्लीव्स कटिंग करत असतो। त्यामुळे इथं आपण अगोदर नॉर्मल कटिंगची जी स्लीव्स असते आपण ती कट करायची, मग आपण स्लीव्सला त्याच स्लीव्सला फिश कटमध्ये आपण बनवत असतो। आता बघा, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा। इथं बघा, आता तुम्हाला तुमच्या मापानुसार इथं रुंदी घ्यायची आहे, आणि मी इथं तुम्हाला 4.5 इंचाची स्लीव्स करून दाखवणार आहे। म्हणजे 4 इंच आहे आणि आपलं शिलाई मार्जिन 1/2 इंच, आणि जे आपल्या फिशकटच्या जी स्लीव्स असतात 5.5-5 आतल्याच असतात, जास्त मोठे असतात ते फिशकट व्यवस्थित आकार दिसत नाही। छोट्या साईजच्या जे स्लीव्स असतात उंचीच्या, त्या फिशकटच्या छान दिसतात। इथं आपण 4.5 इंच घेणार आहोत, म्हणजे 4 इंचाचीच आपली स्लीव्स आहे आणि 1/2 इंच शिलाई मार्जिन आहे। बघा, इथं आपण 4.5 इंच घेतलेलं आहे, तर आपण इथं 32 साईडसाठी बनवणार आहोत, म्हणून इथं आपण 8 इंच गळा बाहेरुंदी घेतलेली आहे आपली। म्हणजे बाहेरुंदी आपण छातीचा 1/4 भाग घेत असतो, 32 साईजसाठी बनवणार आहोत म्हणजे 8 इंच घेतलेलं आहे। इकडेही आपण 8 इंच घ्यायचं आहे। आणि हा आपला बॉक्स तयार झाला, आता आपण हे कट करूयात। खूप छान दिसते ही जी फिशकटची जी स्लीव्स आहे, ती खूप छान दिसते। तुम्ही कुठल्याही ब्लाऊजवरती शिवू शकता, आणि खूप सोपं आहे, वाटतं खूप अवघड आहे, पण बघा आता मी तुम्हाला कसं एकदम सोपं करून दाखवणार आहे, लगेच तुमच्या पटकन लक्षात येईल। आता आपली ही स्लीव्स आहे, आता आपण इथं कॅपाईट घ्यायचं आहे 2 इंच। 2 इंच कॅपाईट घेतलं, तिथं 1.5 इंच घ्यायचं आहे, इथंही 1.5 इंच घ्यायचं आहे। वरच्या साईडने 1 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे, बघा, आणि हे क्रॉसमध्ये जोडायचं आहे असं, म्हणजे आपलं हे दंडघेर आणि शिलाई मार्जिन आहे। वरती 1 इंचावरती मार्क केलेला आहे। आता बघा, गोलाकार देऊन स्लीव्स आपण दे घ्यायचा आहे, जसं आपण बाहेरच्या साईडने गोलाकार द्यायचा आहे, आणि हा आपला जो आहे तो आतल्या साईडने आहे। ही आपली स्लीव्सची कटिंग झालेली आहे, मार्किंग झालेली आहे। आपण ह्याला आता कटिंग करूयात, आणि ह्याच्यापासूनच आपण फिशकट बाई बनवणार आहोत। हे झालेलं आहे, आता कट करताना हे क्रॉसमध्ये जे मार्क केलं ते कट करायचं, त्याच्यानंतर आपण 1.5 इंचापर्यंत कट करायचं दोन्ही एकदाच, आणि त्याच्यानंतर बाहेरचा भाग कट करायचा, बाहेर जिथं गोलाकार दिलेला ना अगोदर तो कट करायचा। त्याच्यानंतर आपण पेपर उकळून घ्यायचा, पेपर उकळल्याच्यानंतर आपण हे कट करायचा, आतला जो आकार दिलेला आहे तो कट करायचा। आता बघा, आपण हे कट केलेलं आहे, आतला आकार ही कट केलेला आहे। आता आपली जो आतमध्ये आपण खोलगट आकार असतो 1/2 इंच घेतलेला आहे, ती आपली समोरील बाजू आहे आणि ही आपली पाठीमागची बाजू आहे। तर आता आपण काय करायचं, सेंटर काढून घ्यायचं आहे आपल्याला, बाईचा आपल्या मध्ये काढायचा आहे बाईचा। आपण इथं बाईचा मध्ये काढलेला आहे, बाईचा मध्ये काढल्याच्यानंतर समोरची जी बाजू आहे आपली, जे आपण 1/2 इंच आतमध्ये घेतलेला आहे, ती समोरची बाजू जी आहे त्या साईडला आपण 1.5 इंच घ्यायचं आहे। समोरच्या बाजूला 1.5 इंच घ्यायचं, आणि इथं हा आपला सेंटर आहे बाईचा, पूर्ण आपण मार्क करूया। समोरच्या बाजूला आपण 1.5 इंचावरती मार्क केलेला आहे, वरती, आणि इथं खालच्या बाजूला आपण इकडल्या पाठीमागच्या बाजूला 1.5 इंचावरती मार्क केलेला आहे, हा मार्क आणि हा मार्क। तर आता आपण आपल्या बाजूला पेपर करायचा आहे, समोरच्या बाजूपासून ही जी बाजू आहे तिथपर्यंत आपल्याला असं गोलमध्ये फिशचा आकार द्यायचा आहे। हे आपण असं गोलमध्ये फिशचा आकार दिलेला आहे। तर आपला हे हा जो भाग पाय असतो आपला, हीच भाग आपण डबल करत असतो, हा भाग पण आपण टाकायचा नाही, ठेवायचा आपल्याला हा भाग, आपल्याला स्लीव्सला समोरचा आणि पाठीमागचा जो आकार आहे तो देण्यासाठी लागतो। बघा, हा भाग आपण इथं साईडला ठेवूया, टाकायचा नाही तो भागही आपल्याला लागत असतो।
आता आपण इथं फिशला असं गोलमध्ये थोडंसं आकार देऊन घ्यायचं आहे, म्हणजे जे आपलं आहे ते असं परफेक्ट असं आपण फिशचा आकार तयार होतो आता आपला इथं। मग हे आपलं झालेलं आहे फिश, बघा छान असं आपलं फिशचा आकार आलेला आहे। आता हे झालेलं आहे, आता आपल्याला आणखीन एक अशीच साईज पाहिजे असते, म्हणजे अशीच बाजू आपल्याला एक पाहिजे आहे, तर आपण आता हे मार्क करायचं आहे जशास तसं पेपरवरती मार्क करून घ्यायचं आहे, जशास तसं पेपरवरती मार्क करून घ्यायचं हे। जसं आहे ना तसंच मार्क करायचं, म्हणजे आपलं जे आहे ते परफेक्ट येईल, आपलं फिशचा आकार दोन्ही सेम येतील आपले, त्यामुळे जशास तसं मार्क करा। आणि आपण इकडले साईडने जशास तसं मार्क केलं ना, दोन्ही भाग जे आहे ते आपले सेम येतील, त्यामुळं मार्क करताना सेम टू सेम जशास तसं करायचं आहे। हेही आपल्याला ठेवायचं आहे, दोन्ही आपल्याला तेच पाहिजे असतात, आणि जे आपलं अगोदर कट केलेलं आहे समोरची बाजू तेही आपल्याला ठेवायचं आहे, कारण आपल्याला आकार देताना तेही पाहिजे असतं। आता आपण हे जे आहे ते कट करून घेऊयात, कमी जास्त जर झालं तर नंतर आपण स्लीव्स ठेवून त्यावरती ते कट करायचं आहे। मी तुम्हाला जेणेकरून प्रॅक्टिस व्हावी त्यासाठी मी इथं पेपरवरती कटिंग दाखवत आहे, अगोदरही मी स्लीव्स कटिंग करून ती शिवूनही दाखवलेली आहे, त्याचीही लिंक तुम्हाला मी त्याच्या कमेंट बॉक्समध्ये देणार आहे, म्हणजे तुम्हाला शिवायचं कसं तेही तुम्हाला समजून येईल। पण इथं कटिंग करताना प्रॉब्लेम होतात डायरेक्ट कपड्यावरती, त्यामुळं मी इथं तुम्हाला असं कटिंग करून दाखवत आहे। आता बघा हे झालेले आहेत आपले दोन्ही भाग, आणि आपल्याला हा सेंटर पण काढायचा आहे याच्याच पद्धतीनं। आता काय करू आपण, हे एकमेकावरती ठेवूयात, दोन्ही भाग सेम पाहिजे आपल्याला हे, आणि ह्याला आपण आता नंतर आकार द्यायचा आहे, कमी जास्त होऊ द्यायचं नाही। बघा इथं कमी जास्त झालेलं आहे ना, ते आपण कट करून घ्यायचं आहे, मार्क करताना होत असं थोडंसं कमी जास्त होतं, ते आपण कट करून घ्यायचं आहे। मार्क करताना जे कमी जास्त अंतर झालेलं आहे ना, ते जास्तीचं अंतर कट करूया। आता बघा हे जे आहे ते आपण सेंटर जो काढलेला आहे स्लीवचा, तर ह्यावरती इथं आपण मार्क करूया, म्हणजे सेंटर आपल्याला इथलाही पाहिजे आहे, दोन्हीमध्ये सेंटर पाहिजे आहे आपल्याला, म्हणजे जसं आपण आहे तसं इथं फोल्ड करून मार्क करायचं आहे, म्हणजे आपल्याला दोन्ही यावरती सेमच सेंटर आला पाहिजे आपला। आता बघा आपला हा सेंटर आलेला आहे दोन्ही, मग सेंटर आलेला आहे तर बघा आपण असं जोडायचं असतं मेगा स्लीव्स काय करायचे असते, आपण याचाही सेंटर काढलेला आहे, आपण याचाही जे सेंटरचे पॉईंट आहे ते एकमेकावरती असे ठेवायचे असतात बरोबर असं, आणि हे शिवायचं असतं, म्हणजे हे हा जो आहे तो आपला फिश कटचा आकार आहे, अशा पद्धतीनं आपण शिवायचं असतं। आता बघा इथं मी तुम्हाला इथं पिन लावून तुम्हाला दाखवत आहे, आता तुम्ही शिवता, आता आकार द्यायचा आहे आपल्याला समो, आता दोन्ही भाग सेम आहेत, मग आता आपल्याला इथं समोरील भाग आणि पाठीमागचा भाग स्लीव्सचा आकार द्यायचा आहे, मग इथं आपण आता काय करायचं आहे, दोन्ही सेंटर एकमेकावरती असं ठेवायचे आहेत, हा बघा सेंटर आणि हाही सेंटर असं एकमेकावरती बरोबर ठेवलं ना आपला स्लीवचा इथं आकारही व्यवस्थित येतो। मी इथं आता तुम्हाला इथं एक पिन लावून दाखवत आहे, म्हणजे आकार कसा द्यायचा तो आपल्याला व्यवस्थित येईल। बघा हे आपले स्लीव्स फिश कटची तयार झालेली आहे। आता शिवताना आपण काय करायचं असतं, इथून असं यावरती शिलाई मारून घ्यायची असते अगोदर बरोबर सेंटरवरती, सेंटरवरती शिलाई मारून घ्यायची अगोदर, आणि त्याच्यानंतर आपण स्लीव्सला आकार द्यायचा। आकार देताना काय करायचं आहे बघा, हे जे आहे ते असं करून घ्यायचं आहे, फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं, व्यवस्थित असं फोल्ड करून घेतल्याच्यानंतर जो आपला हा समोरचा भाग आपण ठेवलेला होता तो आपल्याला पाहिजे आहे आता आकार देण्यासाठी, असा ठेवून घ्यायचा आहे बघा, आणि असा ठेवायचा आहे आपल्याला, म्हणजे समोर आपण अर्धा इंचाचं जे आतल्या बाजूने अंतर घेतलेलं आहे ते आपण बरोबर इथं ठेवायचं आहे, बरोबर असं आलं पाहिजे, आणि जो अर्धा इंचाचा आहे तो आपण असं ठेवून घ्यायचा आहे, आणि जे अंतर आपण अर्धा इंचाचं मार्क केलेलं आहे ते आपण बाजू समोर लावायचे आहे, बाही आपण ब्लाऊजला जोडताना समोर लावायचं आहे ते,
ह्याचं मार्क करून घ्यायचं आहे. हे उकळून घ्यायचं आहे आणि इथून आपण अर्धा इंचानं मार्क केलेला आहे. बघा आता आपली ही परफेक्ट अशी स्लीव्ह स्कर्ट तयार आहे. आणि जोडताना आपण इथं शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर मध्य जो आहे सेंटर आपला हा इथून बाही जोडायला सुरुवात करायची. ही बाजू जी समोर लावायची ही बाजू पाठीमागं लावायची. अशा पद्धतीनं आपण शिलाई करून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं बघा मी तुम्हाला परफेक्ट असं स्लीव्हचं कटिंग करून दाखवलेलं आहे. शिवलेला जो म्हणजे शिलाई केलेला आहे तोही व्हिडिओ मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देणार आहे. तर बघा हा व्हिडिओ एकदम छान आणि सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितला आहे. कसा वाटला ते नक्की सांगा. सबस्क्राईब करा चॅनलला, केलं नसेल तर व्हिडिओला लाईकही करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.